अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील मालदावाडी येथील लोकनियुक्त सरपंच रंगनाथ पाटील यांच्या विरुद्ध ग्रामपंचायतीतील 9 सदस्यांनी अविश्वास दाखल करून बहुमताने मंजूर केला होता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यावर शिक्कामोर्तब करून नव्या सरपंच निवडीसाठी तारीख जाहीर केली होती। परंतु लोकनियुक्त सरपंचांबाबत निर्णय ग्रामसभेत व्हावा अशा युक्तिवादासह सरपंच पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली असता खंडपीठाने याचिकेची दखल घेऊन अविश्वास ठरावावर ग्रामसभेत मतदान घेऊन निर्णय व्हावा असे आदेश दिले। त्याच अनुषंगाने काल मालदाबाडी येथे ग्रामसभा घेऊन मतदान प्रक्रिया घेण्यात आली। या मतदान प्रक्रियेत 604 नागरिकांना मतदानाचे कूपन देण्यात आले, त्यापैकी 86 जणांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर 245 जणांनी सरपंच यांच्या बाजूने मतदान केले आहे। त्यामुळे पुनश्च रंगनाथ पाटील यांची सरपंचपदी निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेवाळे यांनी केली आहे। नमस्कार, आपण आलो आहोत जामनेर तालुक्यातील मालदाबाडी या गावी। या गावामध्ये ग्राम सभा झाल्यानंतर या ठिकाणी मतदान हे सुरू झालेले आहे। तर या मतदानासंदर्भातील माहिती आपण मालदाबाडी गावातील सदस्य प्रल्हाद पाटील हे उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण या मतदानासंदर्भातील माहिती ही जाणून घेणार आहोत। आमच्या गावामध्ये सर्व शांततेत मतदान चालू आहे, कारण गावातल्या लोकांचा प्रतिसाद आहे। कारण ग्रामसभा ही आपल्याला कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्या हिशोबाने आम्ही घेतो आहे, तर गावामध्ये कोणताही आमच्या अनुचित प्रकार घडणार नाही असं शांततेत चालू आहे। सर्वप्रथम आम्हाला हायकोर्ट औरंगाबाद यांच्या आभार मानायचे आहे। ते कसे ही गावाने दिलेला अधिकार हा ग्रामपंचायत सदस्यांनी हिरवून घेतला होता। माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी आमच्या गावकऱ्यांचा अधिकार हा अबाधित ठेवला, त्याबद्दल मी सर्व गावकरी आम्ही त्यांचे आभारी आहे। तसंच जी ग्रामपंचायत सभा माननीय कलेक्टर साहेब, जामनेर तहसीलदार पी आय शिंदे साहेब आणि पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय, BDO सर्व अधिकारी येऊन त्यांनी जी मालदावाडीची ग्रामसभा घेतली ते अगदी नियमाच्या काटेकोरपणाने घेतली। तसंच जे इलेक्शनमध्ये शुद्ध नागरिक आहेत, जे दूधचं दूध जे पाण्याचं पाणी होईल, दोघंही उमेदवार गावातलेच आहे, ज्याची लोकनीय मान्यता असेल तो निवडून येईल, त्याबद्दल काही आपल्याला शंका नाही। आणि जे लोकांना आवडेल तिथे लोक मतदान करतील। तरी सर्वांनी हे मतदानाचा कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडतो आहे आणि मतदान शांततेत होत आहे, त्याबद्दल आम्ही ग्वाही देतो आहे। तसंच आमचं नवयुवक मंडळसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या निवडणुकीसाठी देत आहे आणि सर्व गाव मिळून आज मतदानाला हजर आहे, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो। युवा किसान जनक्रांती पार्टी तालुका अध्यक्ष निखिल नालोटे, मी ह्या गावाचा मालदाबाडी गावाचा रहिवासी आहे आणि आमच्या गावामध्ये भ्रष्टाचाराचा घोडाघोड झालेला होता आणि त्या घोडाघोड हा मोडून काढण्यासाठी आमच्या गावातील लोकांनी आज हे इलेक्शन आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये 9 बॉडी ही श्रेष्ठ आहे का एक माणूस श्रेष्ठ आहे हे साध्य करून दाखवण्यासाठी लोकांचं आज त्यांच्या मनाने मतदान होणार आहे। नमस्कार मंडळी, आजचा जो इलेक्शन आयोगाप्रमाणे घटनेप्रमाणे जो निवडणूक कार्यक्रम आहे हा कोर्टाच्या आदेशाने असल्यामुळे सर्वांनी शांततेमय चांगल्या वातावरणात आणि निवडणुकीचं कार्य पार पाडावं आणि सर्वांनी एकी प्रेम शांतता ठेवावी एवढी मी विनंती करतो। मालदाबाडी या गावामध्ये हायकोर्टाच्या आदेशावरून ग्रामसभा निवडणूक ही या ठिकाणी पार पडत आहे। तर या ठिकाणी PI तसेच तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभा ही या ठिकाणी योग्यरित्या पार पडलेल्या आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकत आहोत की मालदाबाडी या गावामध्ये जे मतदान आहे ते योग्यरित्या पार पडत आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा योग्यरित्या बंदोबस्त या ठिकाणी लावला गेलेला आहे। कॅमेरामन गौरव गोस्वामीसह मी पूजा भोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, मालदाबाडी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।